नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू. अनुदानित अशासकीय शाळेतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग अखेर लागू करण्यात आला असून याबाबतचा निर्णय शासनाने शुक्रवारी जाहीर केला. शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असतानाच शिक्षकांना मात्र सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नसल्याचा आक्षेप संघटनांनी घेतला होता. त्याबाबत शासनाने शुक्रवारी निर्णय जाहीर केला असून शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांनाही वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक महाविद्यालय आणि सैनिकी शाळेतील पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू होणार आहे. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तब्बल 6 महिन्यानंतर शिक्षकांना याचा लाभ मिळाला होता. तसेच 5व्या वेतन आयोगाचा लाभ शिक्षकांना सुमारे 4 महिन्यानंतर देण्यात आला होता. 7वा वेतन आयोग काही दिवसातच देण्यात आला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच वेतन आयोग लागू होण्याची ही पहिलीच वेळ आहे असे याबाबत शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी सांगितले. अनुदानित खाजगी शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक व कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा सरकारचा निर्णय शुक्रवारी तारीख 22 प्रसिद्ध झाला. त्यानुसार सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना एकाच वेळी 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षकांना कधी 6 महिन्यांनी तर कधी 8 महिन्यांनी लाभ मिळत असे यंदा पहिल्यांदाच सरकारी कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षकांना 7वा वेतन आयोग लागू झाला आहे. या आदेशामुळे राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक महाविद्यालय आणि सैनिकी शाळेतील पूर्णवेळ शिक्षक कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत.